नवीन वर्षामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। ज्या विद्यार्थ्यांचा 11वीला भूगोल होता त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि जे 12वीला भूगोल विषय घेऊ इच्छितात त्यांचं देखील स्वागत आहे। विद्यार्थी मित्रों, आपण मागच्या वर्षी प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला आणि चालू वर्षी आपल्याला 12वीला नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे मानवी भूगोलाचा अभ्यास करायचा आहे। तर साधारणपणे ह्या वर्षी नवीन अभ्यासक्रमानुसार थिअरॉटिकली म्हणजे थिअरीचे आपल्याला जवळपास 8 प्रकरण आहेत आणि प्रात्यक्षिकचं एक 9वं प्रकरण आहे। असं जवळपास 9 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला अभ्यासायचा आहे। म्हणजे 8 प्रकरण आहेत हे थिअरीचे आहेत, त्याच्यामध्ये 80 मार्काची थिअरी आणि 20 मार्काचं प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक भूगोल असा एकूण 100 मार्काचा पेपर होईल। त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते लोकसंख्या भाग 1, दुसरं लोकसंख्या भाग 2, तिसरं प्रकरण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन। म्हणजे लोकसंख्येचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, लोकसंख्येचा अभ्यास केल्यानंतर मग मानवी वस्त्या कशा साकारायच्या आणि ही जी भूमी आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्या भूमीचं उपयोजन मानवाच्या विकासासाठी मानवाच्या प्रगतीसाठी कसं करायचं असं हे तिसरं प्रकरण आपल्याला सांगतं। आणि चौथ्या प्रकरणामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया मानवाच्या प्राथमिक म्हणजे माणूस पृथ्वीवर जन्माला आल्यापासून पृथ्वीवर आदि मानवापासून तर थेट आजपर्यंतच्या त्याच्या प्राथमिक क्रिया काय आहेत अशा ह्या प्राथमिक क्रिया चौथं प्रकरण। पाचव्या प्रकरणामध्ये द्वितीय आर्थिक क्रिया म्हणजे ह्या प्राथमिक आर्थिक क्रियांवर अवलंबून असणाऱ्या अशा ह्या द्वितीय आर्थिक क्रिया आणि तृतीय आर्थिक क्रिया सेवा असतील नोकरी असतील अशा ह्या तृतीय आर्थिक क्रिया। नंतर प्रदेश आणि प्रादेशिक विकास, त्या त्या प्रदेशाचा प्रादेशिक विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे, मानवाचा उपयोग करून माणसाचा उपयोग करून कशा पद्धतीने झाला पाहिजे त्याचा देखील आपण विचार करणार आहोत। आणि शेवटचं भूगोल स्वरूप, भूगोलाचं नेमकं स्वरूप काय आहे आणि नेमकी व्याप्ती काय असं म्हटलं जातं की भूगोल हा एक वटवृक्ष आहे आणि इतर जे जे काही विषय आपल्याला या पृथ्वी तलावर पाहायला मिळतात या प्राकृतिक भूरचनेमध्ये पाहायला मिळतात त्या सगळ्या गोष्टी या भूगोलाच्या फांद्या आहेत, भूगोलाच्या शाखा आहेत। आणि शेवटचं प्रकरण आपण बघणार आहोत प्रात्यक्षिक भूगोल, हे साधारणपणे 20 मार्काचं असेल। त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रॅक्टिकल्स प्रात्यक्षिक वही तयार करून आणि आपल्याला प्रात्यक्षिक भूगोल हे अभ्यासायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो एक सूचना, गृहपाठ करत असताना सगळ्यांनी मराठी आणि भूगोलाच्या वह्या तयार करा आणि त्या पद्धतीने गृहपाठ तयार करा। भूगोलामध्ये आपल्याला एक वही तयार करावी लागेल गृहपाठासाठी आणि प्रात्यक्षिक भूगोलासाठी एक वही मात्र आपल्याला कंपल्सरी करावी लागेल। तर हा आहे आपला या वर्षाचा नवीन सिलेबस, नवीन अभ्यासक्रम। तर आपण खऱ्या अर्थाने प्रकरण पहिल्याला सुरुवात करणार आहोत, लोकसंख्या भाग 1। लोकसंख्या भाग मध्ये जर आपण या लोकसंख्या भागाचं जर प्रास्ताविक बघितलं तर लोकसंख्येचा अभ्यास हा अनेक अंगांनी आपल्याला करताना दिसून येत असतो। म्हणजे लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण कसे आहे आणि आकृतीबंधाचा लोकसंख्या भूगोलात अभ्यास केला जातो। म्हणजे हे जे भूपृष्ठ आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ही जी प्राकृतिक रचना आपल्याला प्राप्त झालेली आहे, त्या प्राकृतिक रचनेमध्ये त्याचं मानवाचं वितरण कसं आहे आणि त्यांचा नेमका आकृतीबंध कसा आहे याचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे। लोकसंख्येच्या गुणात्मक आणि संख्यात्मक रचनाचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे। कारण असं म्हटलं जातं की ऑप्टिमम लेवलपर्यंत जी लोकसंख्या असते ती गुणात्मक लोकसंख्या असते, संख्यात्मक आणि रचनात्मक लोकसंख्या असते। त्याच्या पलीकडे ज्यावेळेस ती लोकसंख्या जाते तर त्यावेळेस ती समस्या ठरू पाहते, त्या त्या प्रदेशामध्ये, त्या त्या भूभागामध्ये, त्या त्या देशामध्ये ती समस्या ठरू पाहते। तर आपल्याला लोकसंख्येचा गुणात्मक संख्यात्मक रचनेचा देखील अभ्यास करायचा आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर कुठल्या प्रकारे परिणाम होतो याचा देखील अभ्यास आपल्याला करायचा आहे। चालू जर वर्तमान स्थिती आपण बघितली तर वर्तमान स्थितीमध्ये अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे, तर त्याच पद्धतीने तो विषाणूमुळे झाला असेल पण लोकसंख्येमुळे जरी लोकसंख्येमुळे सुद्धा अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना दिसून येत असतो। आणि प्रदेशाचा विकास हे आपले या ठिकाणचे मुद्दे होय, त्या त्या प्रदेशाचा विकास कसा करायचा,
भारत असेल, प्रदेशाचा अर्थ देश म्हणूया आपण, राज्य म्हणूया किंवा त्या त्या क्षेत्राचा भूभाग म्हणूया, त्या भूभागाचा त्या राज्याचा त्या देशाचा विकास कसा करायचा आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। म्हणजे थोडक्यात काय तर मानव हे मानवाचा किंवा लोकसंख्येचा विचार करत असताना मानव हे संसाधन आहे, मानव हा रिसोर्स आहे, या पद्धतीनेच आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे। लोकसंख्येचे जर आपण वितरण बघितले तर साधारणपणे लोकसंख्येच्या वितरणामध्ये जी 29% भूभाग आपल्याला पाहायला मिळतो, जो भूभाग आपल्याला पाहायला मिळतो त्या भूभागाचा जर विचार केला आणि लोकसंख्येचा जर विचार केला तर त्या ठिकाणी लोकसंख्येच्या वितरणामध्ये आपल्याला भूभागाचा विचार आणि लोकसंख्येचा विचार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। मग साधारणपणे जर आपण बघितलं तर ऑस्ट्रेलिया खंड असेल, आफ्रिका खंड असेल, अंटार्क्टिका खंड असेल, आशिया खंड असेल, आशिया खंड असेल, उत्तर अमेरिका सांगितलं, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि युरोप खंड आहे, या सगळ्या उजळी सगळ्या खंडांमध्ये आपल्याला भूभाग व्यापलेला दिसतो। साधारणपणे आफ्रिका खंड आहे त्याने 20.40% भूभाग व्यापलेला आहे, अंटार्क्टिका खंड जो आहे त्याने जवळपास 9.20% भूभाग व्यापलेला आहे, आशिया खंड आहे जवळपास आशिया खंडाने 29.20% भूभाग व्यापलेला आहे, 16.50% उत्तर अमेरिकेने भूभाग व्यापलेला आहे, दक्षिण अमेरिकेने 12.12% भूभाग व्यापलेला आहे आणि युरोप खंडाने 6.88% आणि ऑस्ट्रेलिया खंडाने 5.90%। असा साधारणपणे आपल्याला सगळ्या खंडांचा विचार केला तर सगळ्या खंडांनी या पद्धतीने पृथ्वीचा 100% भूभाग आपल्याला व्यापताना दिसून येत असतो। म्हणजे जो काही उपलब्ध भूभाग आहे तो भूभाग या या खंडांनी या पर्सेंटेजने किंवा या टक्केवारीने व्यापलेला दिसतो। मग त्यांच्यामध्ये जर आपण लोकसंख्येचा विचार केला, कट करू 8 मिनिटे झाले, त्यांच्यामध्ये जर आपण लोकसंख्येचा विचार केला तर त्याच्यामध्ये लोकसंख्येमध्ये जर साधारणपणे बघितलं तर ऑस्ट्रेलिया जो खंड आहे त्या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये 5.90% भूभाग आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या खंडामध्ये आपल्याला 0.55% एवढी लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते। त्याच पद्धतीने आफ्रिकेमध्ये 16.96%, आशिया खंडामध्ये 59.65%, नंतर उत्तर अमेरिकेमध्ये 9.69% आणि दक्षिण अमेरिकेमध्ये 8.40% एवढी प्रति चौरस किलोमीटर आपल्याला त्या ठिकाणी लोकसंख्या पाहायला मिळते। आणि मग साधारणपणे जर विचार केला तर भूभागाचा आणि जमिनीचा आणि लोकसंख्येचा जर विचार केला, विद्यार्थी मित्रो, लोकसंख्येच्या वितरणामध्ये आपण बघितलं, भूभागाचं देखील वितरण बघितलं आणि प्रति चौरस किलोमीटर कोणत्या कोणत्या खंडामध्ये किती लोकसंख्या आहे हे देखील आपण बघितलेलं आहे। आणि साधारणपणे यावर्षी आपल्याला नकाशा ही एक संधी आहे, नकाशांचा आपल्याला भरपूर वापर करायचा आहे, वेळोवेळी प्रत्येक प्रकरणामध्ये टेन्सिलचा उपयोग करून आणि ते नकाशे वेळोवेळी आपल्याला भरायचा आहे। म्हणजे नकाशाला यावर्षी आपण असं म्हणूया, नकाशा ही एक संधी आहे, त्या संधीच्या दृष्टीने आपल्याला नकाशांकडे पाहायचं आहे। म्हणजे नकाशा भरत असताना तुम्हाला भूभागाची देखील त्या ठिकाणी माहिती होते आणि नेमका तो भूभाग कोणत्या ठिकाणी अचूक त्या ठिकाणी आपण स्थान ज्याला म्हणतो एखाद्या देशाचं, एखाद्या प्रदेशाचं किंवा कुठल्याही भूभागाचं अचूक स्थान आपण नकाशामार्फत दाखवत असतो, त्यामुळे नकाशा ही एक संधी आहे आपल्या दृष्टीने, याचा देखील आपल्याला प्रामुख्याने या वर्षी मोठ्या प्रमाणात विचार करायचा आहे। तर या पद्धतीने लोकसंख्येचं वितरण आणि लोकसंख्येचे जर भूभागाचं वितरण आणि लोकसंख्येचं वितरण आपण दोघं खंडांमध्ये सगळ्याच खंडांमध्ये जवळपास पाहिलं तर ही आकृती मी तुम्हाला पाठवणार आहे, आकृतीचा फोटो पाठवेल आणि त्याच्यावर उपस्थित झालेले जे गृहपाठासाठी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न देखील मी तुम्हाला पाठवणार आहे। त्याच्यामध्ये साधारणपणे 4 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे, दुसरा प्रश्न भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता, आणि तिसरा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी साधारणपणे पाहायला मिळतो, कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे याचे कारण काय आहे, असे या पद्धतीचे गृहपाठासाठी हे प्रश्न आहेत। त्या पद्धतीने मी तुम्हाला फोटो देखील त्या खंड भूभागाचे पाठवणार, लोकसंख्येच्या वितरणाचे पाठवणार आहे। आता भौगोलिक स्पष्टीकरणाचा जर आपण विचार केला तर
वितरण आणि लोकसंख्या यांचा जर विचार केला तर खंडीय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी उत्तर आणि दक्षिण अमेरिकेची एकूण भूमि जगाच्या एकूण भूमीच्या 28% असून म्हणजे जर खंडनिहाय लोकसंख्या वितरणाची जर आपण टक्केवारी बघितली आणि भूभागाची जर आपण खऱ्या अर्थाने टक्केवारी बघितली तर त्याच्यात उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचा जो खंड आहे त्या खंडाची एकूण भूमी जी आहे ते त्या जगाच्या एकूण भूमीच्या 28% आहे. म्हणजे दोघांची जर आपण बेरीज केली उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंडाची जर बेरीज केली तर साधारणपणे 28% असून तेथील लोकसंख्या केवळ 18% आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रोपोर्शन जर बघितलं लोकसंख्येची रचना बघितली संख्यात्मक रचना बघितली आणि गुणात्मक रचना जर आपण बघितली तर त्या ठिकाणी फक्त 28% भूभागामध्ये 18% लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये. आणि आशिया खंडाचा जर आपण विचार केला आपण ज्या खंडामध्ये राहतो त्या खंडाचा जर त्याचा जर आपण विचार केला प्रामुख्याने तर 30% लोकसंख्या 30% भूभाग आपल्याला पाहायला मिळतो आणि लोकसंख्या 60% लोकसंख्या आपल्याला आशिया खंडामध्ये पाहायला मिळते. म्हणजे जवळपास भूभागाच्या दुप्पट लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. युरोप खंड जर बघितला युरोप खंडाचा जर विचार केला तर युरोप खंडामध्ये आपल्याला 7% भूभाग पाहायला मिळतो आणि लोकसंख्या अवघी 5% लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि ऑस्ट्रेलिया खंड जर विचार केला तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये साधारणपणे 6% भूभाग पाहायला मिळतो आणि लोकसंख्येचा जर विचार केला लोकसंख्याचा जर वितरणाचा विचार केला तर लोकसंख्याचे वितरण सगळ्यात कमी आपल्याला ऑस्ट्रेलिया खंडामध्ये पाहायला मिळते. जवळपास 1% सुद्धा किंवा त्यापेक्षा देखील कमी लोकसंख्या आपल्याला साधारणपणे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये पाहायला मिळते. आणि अंटार्क्टिका खंडाचा जो मी मग उल्लेख केला तर अंटार्क्टिका खंडामध्ये 9.20% भूभाग आपल्याला उपलब्ध झालेला दिसतो. पण अंटार्क्टिका खंडामध्ये स्थायिक स्वरूपाची जी लोकसंख्या आहे ती स्थायिक स्वरूपाची लोकसंख्या आपल्याला त्या खंडामध्ये पाहायला मिळत नाही. लोक जातात मोहीम त्या ठिकाणी राबवली जाते वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक संसाधनाच्या संदर्भात प्रत्येक देश मोहीम राबवतो आणि पुन्हा त्यांचं कार्य सफल झालं की ती मोहीम पुन्हा माघारी परत येते. त्यामुळे त्या खंडामध्ये अंटार्क्टिक खंडामध्ये साधारणपणे आपल्याला स्थायिक प्रकारची लोकसंख्या पाहायला मिळत नाही. म्हणजे सगळ्यात कमी लोकसंख्या ही अंटार्क्टिका खंडामध्ये पाहायला मिळते. नंतर जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण जर आपण बघितले तर संख्येवर जागतिक भूमीचं वितरण आणि लोकसंख्येचं वितरण जे काय आहे ते संख्येवरून आपल्याला स्पष्ट होत नाही. खूप काही म्हणजे फारसं संख्येवरून त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण आणि जागतिक भूमीचं वितरण स्पष्ट होत नाही. मग हे वितरण अधिक स्पष्ट होण्यासाठी नेमकं किती स्क्वेअर किलोमीटरला लोकसंख्या वसलेली आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्या ठिकाणी एका विशिष्ट क्षेत्रफळामध्ये किती लोक राहतात याद्वारे लोकल लोकसंख्येचं वितरण समजून घेता येतं. म्हणजे एका विशिष्ट क्षेत्रफळामध्ये किती लोक राहतात या पद्धतीने देखील आपल्याला लोकसंख्येचं वितरण समजून घेता येतं. याला लोकसंख्या घनता असं म्हणतात. म्हणजे लोकसंख्येची घनता जर आपल्याला प्रति चौरस किलोमीटर जर लोकसंख्येची आपल्याला घनता काढायची असेल तर लोकसंख्येचा जो काही जे काही आपल्याला सूत्र दिलेला आहे त्या सूत्राचा जर आपण खऱ्या अर्थाने उपयोग केला तर आपल्याला त्या सूत्राच्या मार्फत त्या त्या खंडामध्ये चौरस किलोमीटरला किती लोकसंख्या वसलेली आहे त्याचा आपल्याला अंदाज येत असतो. साधारणपणे लोकसंख्येची घनता जर आपण बघितली कोणत्याही क्षेत्रफळाची जर लोकसंख्याची घनता आपल्याला काढायची असेल तर त्यासाठी एक निर्धारित स्वरूपाचा असा एक फॉर्म्युला दिलेला आहे एक सूत्र दिलेलं आहे त्या सूत्राचा उपयोग करून आपण म्हणजे एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ एकूण लोकसंख्या आणि भागिले एकूण क्षेत्रफळ जर असं आपण हा सूत्र जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रति स्क्वेअर त्या ठिकाणी लोकसंख्या पाहायला मिळते. याच्यामध्ये जागतिक लोकसंख्या वितरणाचा खाली आकृतीबंध दिलेला आहे तो मी तुम्हाला फोटो मार्फत देईल आणि त्या ठिकाणी या लोकसंख्येच्या घनतेचा विचार करून या सूत्राचा विचार करून तुम्हाला लोकसंख्येची घनता या ठिकाणी काढायची आहे. त्याच्यामध्ये देश लोकसंख्या कोटीमध्ये दिलेले आहे. जवळपास 2018 आपल्याला हा आकृतीबंध हा लोकसंख्येचं वितरण दिलेलं आहे आणि क्षेत्रफळ लक्ष स्क्वेअर किलोमीटर चौरस किलोमीटर आणि लोकसंख्येची घनता असा हा लोकसंख्या घनतेचा किंवा लोकसंख्या वितरणाचा आकृतीबंध दिलेला आहे. आणि ह्या आकृतीबंधाचं या सूत्रफळामध्ये या सूत्रामध्ये या सगळ्या आकडेवारी टाकून आपल्याला लोकसंख्येची घनता स्पष्ट करायची आहे.
धन्यवाद।